धन्यवाद राहुल। पाच धावांनी सामना गमावला देसाई संघाने। चला सामना सुरू करायचंय। संत विपक्ष जयवर्मान आहे रे, चल जाऊ दे ना। गोलंदाज प्रथमेश, प्रथमेश गोलंदाज आहेत। स्ट्रायकरला फलंदाज, यावेळेस मात्र करण भगत स्ट्राइक एंडला। डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव। शैलेश स्ट्रायकरला फलंदाज येतो, शैलेश शेलार। धावसंख्या एका धावीने आपलं खातं उघडतोय करण भगत। त्यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क होत नाही व्यवस्थित। म्हणजे बॅकिंग साठी कोणी खेळाडू आला नव्हता मी म्हणेन संदीप संघाचा। क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, त्यामुळे 11 खेळाडू एकत्र येणं खूप गरजेचं आहे, बॅकिंग असणं खूप गरजेचं आहे, चांगलं क्षेत्रक्षेत्र करणं खूप गरजेचं आहे, गोलंदाजी चांगली करणं खूप गरजेचं आहे, फलंदाजी चांगली करणं खूप गरजेचं आहे। 3 गोष्टींचा विचार करावा लागतो। गोलंदाज प्रथमेश, यावेळेस मात्र मी टायमिंग स्ट्रोक होतं, एक धाव मी ते। शैलेश एका धावीने आपलं खातं करतोय, शैलेश शेलार। लेग पाहिजे, प्रथमेश राईट अप ओवर द विकेट। मात्र चेंडू आणि बॅटचा ऑप्स्टम्पच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू, पण वाईट चुकून करत आहेत। अवांतरिक धाव मिळते ती आयरिश संघाला, जयवर्मान आयरिश संघाची धावसंख्या 3। ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017, आयोजक गौदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा। प्रथमेश राईट अप ओवर द विकेट, यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश वाडेल। चंदुशेठ स्मृती चषक स्पर्धा आली होती, कोणी येते त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ प्रथमेश पाडीलचा संघ आपण बघतोय, रमेश पाडील संघ नाईक। यावेळेस मात्र प्रतिम गोलंदाजी आपल्या भागामध्ये, चेंडू आपण होते करणला समजत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। चांगली गोलंदाजी आपल्या भागामध्ये प्रथमेश खड्ड, कोणत्या प्रकारची संधी देत नाही मी म्हणेन फलंदाला। फलंदाज करण भगत आहेत, 9 सेकंडला शैलेश शेलार आहेत। मेन पंच आपण बघतोय प्रदीप म्हात्रे, स्क्वेलेचे पंच आहेत। कुणाल लारा यांचं आगमन होतोय, त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचंय। लारा प्रथमेश स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, फलंदाज बाद, करण बाद होतोय, पहिला फलंदाज बाद होतोय आयरिश संघाचा। रायगड ठाणे संघामध्ये स्थान मिळालोय मी म्हणेन अतुल पाटीलने। धावसंख्या फक्त 3, यानंतर सामना असेल झुरिंडोमिली वर्सेस उंबार्ली। मात्र 9 चेंडू आहे, 9 चेंडू आहे, एक धाव मी दे। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 4।
चार धावा आपण बघतोय धावपळक्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण बघतोय अतुल पाटील मोठा गाव एंड खड्डा स्ट्रायकरला फलंदाज शैलेश शेलार नो स्ट्रायकरला विनायक पाटील अतुल पाटील राईट अप ओवर द विकेट. यावेळेस माझा पुढे घ्यायचा प्रयत्न चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय चेंडू उचलतो फेकी करतोय क्षेत्रक्षक होते प्रथमेश एक धाव मध्ये शैलेशला संघाची धावसंख्या होती पाच. धावसंख्या पाच. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्ग असताना गोलंदाज अतुल अतुल राईट अप ओवर द विकेट. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये चेंडू समजत नाहीये मी म्हणे विनायकला निर्धाव चेंडूची संपता दे. निर्धाव चेंडूची समाप्ती. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण बघतोय गोलंदाज अतुल पाटील मोडागाव एंड करणार स्ट्रायकरला फलंदाज विनायक पाच षटकांचा सामना आजच्या दिवसातील चौथा सामना आपण बघतोय हा सहावा सामना होता मात्र आपण खेळतोय लॉर्ड्स प्रमाणे सामना असेल. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही चेंडू खूप पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. अप्रतिम गोलंदाज दाखवली गोलंदाज अतुलने दुसरं षटक मारला कारण की अतुलच्या गोलंदाजीवर आपण विचार केला तर वेग खूप आहे त्यामुळे फलंदाजाला कोणतीही संधी मिळत नाही. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ गोलंदाज अतुल राईट आर्म ओवर द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये सुभाष पाटील खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार चार धावांसाठी. धावसंख्या चार ने वाढते धावसंख्या होते नऊ. चार चेंडू आलेत धावसंख्या नऊ. यावेळेस मात्र अपील केलं होते गोलंदाजाने कोणती अपील केलं नव्हतं अतुलने निर्धाव चेंडूची समाप्ती. पडले संघाने एक सामना जिंकलाय भोपर संघाने एक सामना जिंकला आणि दहिसर संघाने एक सामना जिंकलाय. अतुल राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू चेंडू खेळून करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग आणि लॉंगच्या मधून बताय चेंडू खाली येतोय चेंडू उचलतोय फेकी करतोय फलंदाज बाद शैलेश बॅक टू पॅबेलियन बिग विकेट. नवीन फलंदाज कुणाल येतोय तिसरं षटक येतोय गोलंदाज प्रथमेश दोन षटकात फक्त दहा धावा खर्च केल्यात संदप संघाने आणि दोन गडी बाद सुद्धा झालेत. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय कुणाल आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज विनायक पाटील स्ट्रायकरला फलंदाज आहे कुणाल. तिसरं षटक येतोय गोलंदाज प्रथमेश यानंतर सामना असेल तो म्हणजे जुळून डोंबिवली वर्सेस कविश इलेवन उंबारली. मनोज म्हात्रे देवीचा वाडा व्यासपीठावर स्थान बनवायचे मनोज म्हात्रे साहेब देवीचा वाडा आणि उमेश पाटील देवीचा वाडा व्यासपीठावर स्थान बनवायचे प्रथमेश कोपर्यंतकडनं. यावेळेस मात्र मी टायमिंग स्ट्रोक आहे फलंदाज बाद अतुल कोणती चूक करत नाही अजून एक झटका आयरे संघाला.
नवीन फलंदाज कल्पेश शेला देतोय नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे विनायक पाटील. प्रथमेश यावेळेस मात्र विनायक पाटीलने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या दिली 16. डीजे मास्टर सुद्धा थोडेसे शांत आहेत. चेंडू कधी हरवला कधी फुटला चेंडू नवीन दिला जाईल लक्षात घ्यायचंय दोन्ही संघाने. धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या दिली 16. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 16. प्रथमेच्या षटकातील 2 चेंडू आलेले आहेत. त्यानंतर सामना असेल कविश इलेव्हन उभारली वर्सेस जुनी नोबेली असा सामना. प्रथमेश यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर टेकअप होतोय निधाव चेंडूची समाप्ती. एक षटकार लागलं होतं प्रथमेशला त्यात कमबॅक केलंय. कधी कमबॅक करणारा गोलंदाज आहे प्रथमेश पाटील. पूर्णपणे हाईटचा उपयोग करून घेतात ते गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलंय मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 धावांमध्ये आहेत 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या दिली 18. 18 धावा आपण बघतोय धावपालकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर तिसऱ्या षटकातील अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूतील गुलाल बाद झाले होते दुसऱ्या चेंडू षटकार तिसरा चेंडू डॉट चौथ्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस मात्र गती परिवर्तन स्लोअर 1 चेंडू होता. 2 धावपूर्ण होत आहेत. धावसंख्या 20. 1 to go. धावसंख्या 20. आमचे ड्रिंक मेकर्स आहेत योगेश मात्रे सज्ज राहायचे. 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 20. प्रथमेश अप्रतिम गोलंदाजी आपल्या भागामध्ये. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ इथे संपतोय. धावपळ धावा त्या फक्त आणि फक्त 20 धावा. देवीचा पाड्याचे रमेश पाटील यांचा सत्कार उमेश पाटील यांचा सत्कार करतील विजय भोईर. उमेश पाटील यांचा सत्कार करतील विजय भोईर आमचे या स्पर्धेचे शिल्पकार. कॅमेरामॅन महेश वेले. स्वागत आहे आपले या स्पर्धेमध्ये GTCच्या माध्यमातून. कारण GTCचं नाव खूप मोठं आहे मी म्हणेल. ठाणे रायगड आणि भिवंडी अशा 3 विभागात अप्रतिम कामगिरी बघतोय GTCच्या माध्यमातून. GTCची सुरुवात झाली 15 ऑगस्टला. उमेश पाटील यांचा सत्कार होतोय.
धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीत आहे. एरिया संघाची धावसंख्या दी 27. शेवटचा डाव घेऊन गोलंदाज हेमंत पाटील. चला जास्त वेळ नका घेऊ. त्यामध्ये मोठागाव संघाचे समर्थक खूप आले आहेत, परंतु मोठागाव संघाचा 6वा सामना असेल मोठागाव वर्सेस खार्डी. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं मोठागाव संघाच्या की 4था सामना आहे, त्यामुळे नक्कीच सूचना आम्ही पोचत होते. ज्यामध्ये मोठागाव वर्सेस खार्डी हा 6वा सामना असेल. हा 4था सामना यानंतर सामना असेल कविश 11 उंबार्ली वर्सेस जुने डोंबिवली. दोन्ही संघाचे संघांकडे यायचे नाणेबिकसाठी. जुने डोंबिवली वर्सेस कविश 11 उंबार्ली. यावेळेस मात्र कल्पेशने खेळून काढला चेंडू, कोणत्याही क्षेत्राशी तिथे नाहीये. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. या दरम्यान नरेश पाडी जुने डोंबिवली यांचे आगमन होते आमच्या स्टुडिओ. सुभाष पाडील यांचंही आगमन होतं आमच्या स्टुडिओ. धावसंख्या 33. चला पडद्याला कोणी हात लावू नका. JTCच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवर आपण लाईव्ह बघू शकता. धावसंख्या 33. यावेळेस मात्र फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त. धावसंख्या 33. नवीन फलंदाज नरेंद्र येतोय मैदानात. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. आयरिश संघाची धावसंख्या ती 33. यावेळेस मात्र नरेंद्रने खेळून काढला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल सुटतोय ते. एकच धाव मध्ये धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या 34. जयवंत मान आयरिश संघाची धावसंख्या 5 गडी बाद 34. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. स्लॉगवरचं षटक, शेवटचं षटक, अनामारीचं षटक. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सेकंड ऑफ अंदाज निखिल. यावेळेस मात्र निखिलने खेळून काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हलतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 36. भगवान पाटील जुने डोंबिवली कुठे असेल तर यायचे व्यासपीठावर. भगवान पाटील साहेब जुने डोंबिवली जर कुठे असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. धावसंख्या 36. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 42. 1 to go. 42 धावा. पॉइंट रिझर्व मध्ये आपण हेमंत पाटील आहेत. हेमंत पाटील सारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये आहे, पण त्याचा वापर केला नाही अशा इनिंग मध्ये. यावेळेस मात्र टावरिंग षटकार.
सप्टेंबरच्या फरार नौका आहे. पहिल्या चौका किशोर पालीच्या बॅट मधून धावसंख्या धापलकावरती 5 धावा. यावेळी जागावर शोषक शॉट सिलेक्शन केला. शेवटच्या मोमेंटला बॅटचा अभ्यास केला कारण का सर्कल पाबंदी आहे. तसा पुढे अभ्यास केला मैदानावरती कारण फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 गॅरेजच्या बाहेर असतील. मुकुशकाला दरम्यान क्षेत्ररक्षक कव्हर झोनच्या इकडे डीप कव्हर झोनला कारण का डीप एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. त्याच्यानंतर कव्हर बाहेर आहे मैदानावरीला 30 गॅरेजच्या बाहेर कव्हर क्षेत्ररक्षक दरम्यान मिडविकेट एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. किशोर चेंडू ऑन साइड भिडकावून दिला आहे. जबरदस्त टायमिंग मिड विकेट झोन मधून चांगल्या प्रकारचा क्रिकेट. थँक्यू डीजे. धावसंख्या धापालकावरती 6 वाढते. धावसंख्या धापालकावरती 11 धावा धापालकावरती. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट, चांगली सुरुवात किशोर पाटीलच्या माध्यमातून. तर म्हणा चेंडू ऑफसाइड ऑफसाइड स्टॅम्पिंग शॉट होतं जे पुन्हा सोडली आहे. डीपी डॉपला खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. चांगल्या प्रकारची यावेळेस फलंदाजी करण्याचा प्रयत्न एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला विचार केला गोलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षण खराब होतोय. तर धावसंख्या धापालकावरती 13 धावा धापालकावरती. येथे षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस विचार केंद्र पहिला पिवनचा किशोरचा वापर केला गेला आहे. जयनोमन आयरे संघाच्या माध्यमातून जयनोमन आयरे विपक्षापासून सामना होते मैदानावरती. पॉइंट 11 संदप चेंडू दरम्यान स्क्रीन समोर घेऊन काढला आहे. क्षेत्रशकोन जवळ 5 चेंडू 1-0 चौकार. धावसंख्या धापालकावरती 4 धावसंख्या धापालकावरती. जर विचार जर केला तर जबरदस्त धावपालक आतापर्यंत 17 धावा धापालकावरती सांगली कोटीमध्ये जमा करतायत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट 49 धावांची गरज असताना दमदार सुरुवात मैदानावरती किशोर पाटीलच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज किशोर बॅकफुटला असणार आहे. तर म्हणा चेंडू स्क्वेअर द विकेट, खराब चेंडू फेकला होता. भरपूर लवकर लेन पिकअप केली. स्क्वेअर क्षेत्र क्लिअर करतोय षटकार. धावसंख्या धापालकावरती दरम्यान चल जर चेंडू हरवला असेल तर पण नवीन चेंडू घ्या. सामना थांबू नका. आपण चेंडू भुजला बघितला, चेंडू भिजला खराब झाला. नक्कीच चेंडू नवीन दिला जाईल. चेंडू भिजल्यास नवीन चेंडू दिला जाईल. आपण दखल घ्या. फुटला जाईल नवीन चेंडू दिला जाईल. चेंडू पहिल्या षटकामध्ये हरव गेला किंवा शेवटच्या षटकामध्ये चेंडू खराब झाला भिजला तर तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाईल. धावसंख्या धापालकावरती आतापर्यंत 23 धावा धापालकावरती. येथे षटक क्रमांक मात्र यावेळेस पहिलं षटक मार्गस्थ असताना 23 धावा धापालकावरती. म्हणा चेंडू बॅकफुटला गेले होते. तिथे चांगला क्षेत्र शन वाली का खराब क्षेत्र शन दाखवतो डीपी का कव्हर झोन मध्ये. अजून एक चौकार.
धावसंख्या अजून चार नाही म्हणजे धावसंख्या धाबलक्यावरती 27 धावा धाबल येते सध्या त्याने, मात्र खराब गोलंदाजी मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला किशोर पाटील धाबल्याबद्दल 6-6 चेंडू घेऊन काढले, त्याच्यामध्ये तब्बल 27 धावा आपण बघितल्या. 49 धावेची गरज असताना जो सामना आपण बघतो मैदानावरती अतिशय चांगला सामना मैदानावरती. एका बाजूने संदीप पहिल्या संदीप संघाने चाप सोडली आहे, चांगली गोलंदाजी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी होतीये. तर गोलंदाज जुने टेंबल संघाचा संघनायक आपण येऊन थांबायचं आमच्या व्यासपीठावरती. जुने टेंबल संघाचा संघनायक येऊन आपण थांबायचं आमच्या व्यासपीठावरती. षड क्रमांक पहिले संपले गेले, धावसंख्या धाबलक्यावरती 27 धावा, 49 धावेची गरज असताना तब्बल 27 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे चेंडू बॅकफुट गेले होते, जबरदस्त पंच पॉइंटच्या डोक्यावरून आणि अजून एक चौकार. खंड देवाची आम्हाला साथ, एक विराईचा डोक्यावर. खंड देवाची आम्हाला साथ, एक विराईचा डोक्यावर. धावसंख्या धापालक्यावरती 31 धावा धापालक्यावरती 49 धावेची गरज असताना या क्षणाला सुरुवात जी केली मैदानावरती आपल्या दोन क्रिकेट, एका बाजूला सुभाष पाटील दुसऱ्या बाजूला किशोर पाटील. छोटा बोलचेंड होता, जबरदस्त टायमिंग, चांगल्या प्रकारचा क्रिकेट. वन्स अगेन चौकार. त्यांची आईनी करली हवाना सगळ्याच खोट्या थैल्याने नोटा. धावसंख्या धापलक्यावरती 35 धावा, बॅक टू बॅक 2-2 चौकार. कारण किशोर पाटील आपल्या पहिल्या षटकामध्ये काम दाखवलं, आपलं काम जोगपणे बजावलं, दस कदम दाखवला किशोरने. जिम्मेदारी होती त्या अनुषंगाने चांगला क्रिकेट केलं मैदानावरती विचारलं गेलं तर किशोर पाटीलने काम चोखपणे बजावलं. तर त्याच्यानंतर यावेळी सुभाष पाटील जबाला बोलतोय. चेंडू या दरम्यान शॉर्ट ऑन बॉल चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता, येणार फलंदाज बाद. चला उंबारी संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल एखादा खेळाडू तर संपर्क साधा आमच्या व्यासपीठावरशी. उंबारी संघाचा कोणी खेळाडू आला असेल तर लगेच संपर्काला त्वरित लगेच संपर्क साधायचा आमच्या व्यासपीठाशी. मेघनाथ येतात, मेघनाथ नक्कीच यायचा आपण लवकर. तर धावसंख्या धापालकावरती या दरम्यान 35 धावा धापालक्यावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना कुणालचा वापर केला गेलाय, जय हनुमान आई रे. दरम्यान जबरदस्त शॉट सिलेक्शन प्रतिमेश पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या बघूया, अजून 6 निघाले. धावसंख्या धापालक्यावरती 41 41 धावा धापालक्यावरती 49 धावेची गरज असताना जी सुरुवात केली मैदानावरती सुभाष मैदान. सुभाष चांगला क्रिकेट दाखवला, किशोर पाटील चांगला क्रिकेट मध्ये दाखवलाय, तर मात्र प्रतिमेश पाटील मैदानावरती वन डाऊन साठी गेलाय. अतिशय चांगला फलंदाज जुने टेंबल संघाचा संघनायक, त्याच्यानंतर उंबारली संघाचा संघनायक याचा आमच्या व्यासपीठावरती. हा चेंडू दरम्यान ऑन साइडला घेऊन काढला आहे, स्क्वेअर द विकेट चेंडू स्क्वेअर लेग झोनला चेंडूची फील्ड होते तोपर्यंत फक्त सिंगल. चला दोन्ही संघाचे खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये लगेच यायचे, कारण इथनच आपण आतमध्ये प्रवेश करायचा मैदानाच्या आतमध्ये. तर उंबारली संघ आपल्या बाह्य खेळाडू, त्याच्यानंतर जुने टेंबल संघाच्या आपले 12 खेळाडू आपण घेऊन याचे प्रवेश द्वारच्या इकडनं यायचं आपण.
तर धावसंख्या धापलकावरती 42 धापलकावरती सुनील साध्यावीची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट मना चेंडू वन साइड भिडकावून दिला आहे. जबरदस्त शॉट क्षेत्ररक्षक अतिशय मात्र चांगला ट्राय केला होता क्षेत्ररक्षकाने तोपर्यंत जेल सुटला गेलाय. धावसंख्या अजून एक निघाली. धावसंख्या धापलकावरती षट क्रमांक दुसरा संपलाय आणि धावसंख्या धापलकावरती 43 धावा धापलकावरती दोन षटकाचा खेळ संपलाय. शिवाजी आमचे अरुण भोईर यांचे शुभ असते आणि बिकीचा कौल केलं जर आमच्या व्यस्तावरती सामना असेल. जुने डोंबिवली विपक्ष हुंबारली या दोन संघांमध्ये धावसंख्या धापलकावरती आतापर्यंत 43 धावा येत आहेत. फक्त या दरम्यान अजूनही फक्त 7 धावांची गरज असणार आहे. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाटील इलेव्हन संदर्भ संघाच्या माध्यमातून गोलंदाजचा तिसऱ्या षटकामध्ये जितेश फक्त 7 धावांची गरज आहे. स्ट्रायकर फलंदाज किशोर पाटील ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली आतापर्यंत मैदानावरती. त्यामुळे हा चेंडू अंसायला घेऊन गेला. चेंडूची फील्ड होतीये मिडॉनला शॉर्ट पेंडला तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या अजून एक वेळ धावसंख्या धापलकावरती 44 44 धापलकावरती फक्त 5 धावांची गरज. आपण सामना अतिशय चांगला बघूया पुढील. दोन संघ आमने सामने का सामना आतापर्यंत एक तरी आपण बघतोय. उंबारली विपक्ष जुने डोंबिवली दोन दिग्गज संघ आमने सामने एका बद्दल सचिन पर्यंतचा संघ तर दुसऱ्या बाजूला तुषार पाटील यांचा जुने डोंबिवली संघ असेल. प्रतिमेश चेंडू पंच लाईन बघितली लाईन चुकीची चेडू मात्र उजव्या स्टिकच्या बारे मला पंच सांगतायत. लाईन चुकीची आहे. धावसंख्या अजून एक तिकडे धावसंख्या धापलकावरती 45 धापलकावरती अजूनही 4 धावांची गरज आहे. बाजूने सोमनाथ येत आहेत तर दुसऱ्या बाजूने तुषार पाटील संगणक दरम्यान सिंगल येते. धावसंख्या धापलकावरती 46 धावा. अजून 3 धावांची गरज असणार आहे. नानबेकीचा कौल प्रथम जिंकलाय. यावेळी सामना संपलाय. सामना मात्र संपलाय भरपूर लोक. 3 षटकाच्या अखेरीस सामना संपवलाय संदर्भ संघाने. नक्कीच आयरे संघाने शुभेच्छा आपण पुढच्या सामन्यासाठी. तर नक्कीच शुभेच्छा द्यायचे आपण स्पर्धेचा नियम पण शुभेच्छा मात्र पुढच्या सामन्यासाठी द्यायचे आहेत. संदर्भ संघाला हरकत नाही. आयरे संघ तुम्ही सहभाग नोंदल्याबद्दल तुम सुद्धा खूप कौतुक. या स्पर्धेच्या मध्ये तुमचा आभार. तर पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. मैदानावरती ही परंपरा सतत्याने भरपूर चांगला क्रिकेट आपल्याला डोंबिवली विभागामध्ये पाहायला भेटत असं डिसिप्लिन ही शिस्त मात्र पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून संभवते मैदानावरती. संदर्भ संघ आपण मैदानाच्या बाहेर जायचं. प्लीज सहकार्य करा प्लीज. आपण सामना संपल्याच्या नंतर जसं तुम्ही एंट्री कराल इथं प्रवेश तसंच आपण इकडे यायचं. इथेच आपण बाहेर जायचंय. प्लीज मैदानाच्या आतमधन याच्यानंतर जाऊ नका. जरा सहकार्य करा. थोडं तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं अतिशय महत्वाचं. डोंबिवली क्रिकेट आपण बघितलं शिस्त भरपूर आहे सर्व संघाने मात्र यावेळेस सगळ्या गोष्टींचा मात्र नियमाने गोष्टी माहिती द्यावी. तर सामन्याचा पुरस्कार जातोय किशोरला. किशोरने चांगला क्रिकेट किशोर पाटील याच्या व्यस्तावरती 10 चेंडू 34 धावांचे खेळ क्रिकेट मैदानावरती आणि सामना जिंकून दिलाय.
संदीप संघाला. आमचे मनोज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र मला मॅच सहवा दिला जाईल. किशोर पाटीलला याचा आमचे मात्र किशोर पाटीलने ज्यावेळी सामना असणार जुने डोंबिवली विपक्ष एका बाजूला असलेला उंबार्ली संघ तर सामना सुरू प्रत्यक्ष धावतो मॅक्रोपॅनवरती. नितीन कान